नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज काय नवीनच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण 12वी बोर्ड परीक्षेसंबंधात अतिशय महत्त्वाची या ठिकाणी मोठा निर्णय झालेला आहे, तर त्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कारण विद्यार्थी मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी बातमी आली आहे आणि लेटेस्ट बातमी आली आहे। सविस्तर बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रूफच्या सहाय्याने बघणार आहोत। खूप महत्त्वाचा तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येणार आहे, अन्यथा तुमच्या लक्षामध्ये माहिती येणार नाही आहे। म्हणून तुम्हाला आवर्जून विनंती की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल मिळतील आणि तुमच्याकडून 10वी 12वी बोर्ड परीक्षेसंबंधी येणारी कोणतीही न्यू अपडेट मिस होणार नाही आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी जे तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे त्यावरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो खाली लाल रंगाला बटनाचे जे लाल रंगाचं तुम्हाला बटन दिलं आहे त्यावरती क्लिक केलं आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर जे काही तुम्हाला 10वी 12वी बोर्ड परीक्षेसंबंधात नवीन अपडेट येत असतात, जे काही नवीन मोठे निर्णय घेतले जात असतात, त्याची अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळत राहील। म्हणून तुम्ही लवकरात लवकर खाली लाल रंगाच्या बटनाला क्लिक करा आणि फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि फ्रीमध्ये तुम्हाला संपूर्ण अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळत राहील। म्हणून एकही विद्यार्थ्यांनी चुकता कामा नये, सर्व विद्यार्थ्यांनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळत राहील। त्याचबरोबर मित्रांनो, जी बाजूला बेल आयकन त्याला सुद्धा प्रेस करायला विसरू नका। आता आपण महत्त्वाची माहिती बघणार प्रूफच्या सहाय्याने, पण त्या अगोदर तुम्हाला एक सूचना आहे, तुम्ही जर अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आज काय नवीन लिहून पाठवायचं आहे। जे विद्यार्थी आपल्या कमेंट बॉक्समध्ये आज काय नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड करणार आहोत, जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून 10वी 12वी बोर्ड परीक्षेसंबंधी येणारी कोणती न्यू अपडेट मिस होणार नाही आहे। तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन होऊ शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये आज काय नवीन लिहून पाठवायला विसरू नका। आता आपण प्रूफवरती जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, पण त्या अगोदर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। तर बघा मित्रांनो, अभ्यासामध्ये तुम्हाला डाऊट येतो आहे, प्रश्नाचे उत्तर मिळत नाही आहे, तर मित्रांनो डाऊट नोट होती या या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रश्नांचे उत्तर मिळतात। तुम्हाला जो प्रश्न पडला आहे त्या प्रश्नाचा तुम्हाला फोटो घ्यायचा आहे, त्याला क्रॉप करायचं आहे आणि 5 सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत त्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल। त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला होमवर्कशी रिलेटेड प्रश्न असतो, CBSE बोर्ड, UP बोर्ड, महाराष्ट्र बोर्ड, राजस्थान बोर्ड, MP बोर्ड या अदर स्टेटचा बोर्डचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी अभ्यास करू शकता, प्रश्नांचे उत्तर घेऊ शकता। त्याचबरोबर या ठिकाणी 6वी ते 12वीपर्यंत तुम्ही अभ्यास करू शकता, IT, JEE, मेन्स आणि ॲडव्हान्स नीट या सर्वांचा तुम्ही अभ्यासक्रम करू शकता। त्याचबरोबर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी या सर्वांचा तुम्ही या ठिकाणी प्रश्नांचे उत्तर घेऊ शकता। त्याच मित्रांनो, या ठिकाणी कोटाचे टॉप फॅकल्टी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, GB सर, NJ सर, आकांक्षा मॅम, प्रिन्स सर तुम्हाला या ठिकाणी शिकवतील, महत्त्वाचं तुमचा या ठिकाणी अभ्यास होऊन जाईल। तर मित्रांनो, 3 करोडहून अधिक विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करताय, डाऊटनोट ॲप इन्स्टॉल करताय तुम्ही। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रूफवरती आलो आहे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, कारण तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला संपूर्ण लेटेस्ट, संपूर्ण खरी, संपूर्ण अचूक व संपूर्ण पुरावासहित माहिती दिली जात असते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लेटेस्ट बातमी आताच आली, मोठी बातमी, बातमी अगोदर बघा काय आहे। तर 12वी विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर टांगती तलवार, प्रतीक्षा सरकारच्या निर्णयाची। तर बघा मित्रांनो, जे काही 12वीचे विद्यार्थी आहे तर त्यांच्या भवितव्यावर ह्या ठिकाणी टांगती, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टांगती तलवार या ठिकाणी आहे। आणि आता मित्रांनो, फक्त प्रतीक्षा आहे सरकारच्या निर्णयाची, फक्त आता सरकारच्या निर्णयाची या ठिकाणी मित्रांनो प्रतीक्षा करावी लागणार आहे। आता बघा बातमी काय आहे, 10वीच्या परीक्षा रद्द झाल्या आणि 12वीच्या परीक्षा होणार असे सांगण्यात आले आहे, परंतु 12वीची परीक्षा कधी होणार, कशा पद्धतीने होणार याबाबत राज्य सरकारने कोणतीही स्पष्टता अद्याप केली नाही आहे। त्यामुळे 12वीचे जवळपास 13 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर टांगती तलवार असल्याचे चित्र आहे। महाराष्ट्रात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेसाठी जवळपास 12,73,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। कोरोनाचा वाढता संसर्गामुळे राज्य सरकारने 10वी आणि 12वीचे बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय 12 एप्रिल रोजी जाहीर केला होता। त्यानंतर बघा, मात्र त्यानंतर राज्य सरकारने 10वी 12वीच्या परीक्षांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय 20 एप्रिल रोजी जाहीर केला। या निर्णयानुसार 10वीची परीक्षा रद्द केली तर 12वीची परीक्षा होणार असल्याचं सांगण्यात आले। राज्य सरकारने 12 एप्रिल रोजी घेतलेल्या निर्णयात 12वीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होतील असे सांगितले होते, मात्र या परीक्षांबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही आहे। मात्र आता एप्रिल महिना संपत आला असतानाही 12वीच्या परीक्षा कधी होणार, परीक्षेचे वेळापत्र, परीक्षा पद्धती याबाबत कोणतीही सूचना राज्य सरकार किंवा राज्य शिक्षण मंडळाकडून न आल्याने विद्यार्थी, पालक आणि
शिक्षक ही संभ्रमात पडलेले आहेत। विद्यार्थ्यांचा वाढतोय ताण, आता बघा परीक्षांबाबत ठोस निर्णय हाती येत नसल्याने विद्यार्थ्यांचं ताण दिवसागणिक वाढत असल्याचे निरीक्षण पालक आणि शिक्षक नोंदवित आहेत। सध्या विद्यार्थ्यांचा अभ्यास उजळणी अंतिम टप्प्यात आहे, असे असताना परीक्षेचे वेळापत्रक हाती असल्यास नियोजनबद्ध अभ्यास आणि अभ्यासातील सातत्य राखण्यास मदत होते, पण आता आणखी किती वेळ परीक्षेची वाट पाहायची असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडत आहे। पुढील प्रवेश परीक्षांचा विचारात घेऊन निर्णय घ्यावा। आता बघा बारावीचे वर्ष हे पुढील अभ्यासक्रमासाठी महत्त्वाचे असते। विद्यार्थी पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाबरोबरच औषध निर्माण शास्त्रज्ञ, वैद्यकीय अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, विधी अशा विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांची तयारी करत असतात। त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या प्रवेश परीक्षा, पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने बारावीच्या परीक्षेचे नियोजन वेळेत करणे गरजेचे आहे। त्याशिवाय विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण वाढणार नाही याचीही दक्षता घ्यायला हवी। पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू व्हावे। गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू झाले, त्याचा परिणाम प्रवेश प्रक्रिया, त्यानंतर प्रवेश परीक्षा, परीक्षानंतर निकाल अशा सगळ्यांवरच झालेला आहे। त्यामुळे गेल्या वर्षी लांबलेले शैक्षणिक वर्ष 2020-21 भरून काढून पुढील शैक्षणिक वर्ष 2021-22 वेळेत सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलणे आवश्यक आहे। मागील वर्षी असे लांबले शैक्षणिक वर्ष 2020-21, तर बघा अभ्यासक्रम लांबलेले शैक्षणिक वर्ष या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात। महिन्यांमध्ये 11-6 महिने, पदवी प्रथम वर्ष 1.5-2 महिने आणि पदव्युत्तर पदवी 3-4 महिने असं या ठिकाणी लांबलेलं होतं शैक्षणिक वर्ष। आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो की बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्या। तर मित्रांनो खूप सारे विद्यार्थी पालकांकडून एकच मागणी केली जात आहे की बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करा आणि विद्यार्थी त्या ठिकाणी प्रमोट करा। तर तुमचं मत काय चालतं, बारावीची बोर्ड परीक्षा रद्द झाली पाहिजे आणि विद्यार्थी त्या ठिकाणी प्रमोट केलं पाहिजे का? जर तुमचं सुद्धा मत असेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी, एकही विद्यार्थ्यांनी चुकता कामा नये, सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की सर बारावीची बोर्ड परीक्षा रद्द करा आणि विद्यार्थी त्या ठिकाणी प्रमोट करा। जितके जास्त विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये टाईप करतील तितका लवकर निर्णय होणार आहे। कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्हाला फक्त कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं जे तुमचं मत आहे की बारावीची बोर्ड परीक्षा रद्द झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे। त्यानंतर या व्हिडिओला तुम्हाला जितके जास्त शेअर करतील तितकं शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा, तुमच्या फॅमिली मेंबर असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही सांगा की हा व्हिडिओ पुढे आणखी शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ वर्षा गायकवाड मॅडमपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे। तर लवकरात लवकर व्हिडिओला शेअर करा, जितके जास्त शेअर करतील तर एकतरी मित्राला त्या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा सांगा आणखी शेअर करायचं, जेणेकरून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि तुमचा निर्णय हा लवकरात लवकर घेतला पाहिजे। कारण तुम्हाला सांगितलं आहे आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला संपूर्ण मदत केली जाणार आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुमचं काय मत चालतं, बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द झाली पाहिजे का? जर तुमचंसुद्धा मत असेल की बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द झाली पाहिजे तर तुम्हाला फक्त कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे की सर बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करा आणि विद्यार्थी त्या ठिकाणी प्रमोट करा। जितकी जास्त विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये टाईप करतील तितका लवकर निर्णय होणार आहे। म्हणून कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका, एकही विद्यार्थ्यांनी चुकता कामा नये आणि सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला ह्या चॅनलची संपूर्ण अपडेट दिली जात असते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।